हाय फ्रेंड्स, प्रियंकाच किचन होम मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवत फ्रूट कस्टर्ड आणि लहानांना नवे तर मोठ्यांनाही आवडणार असं फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत। तर मग तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर मग चला आपण आता रेसिपी बघूया। तर मग मी इथे काही फ्रूट्स घेतलेत, ऑप्शनल आहेत, आपण आपल्याला आवडेल तेवढे फ्रूट्स यूज करू शकतो। फक्त पाण्याचे फ्रूट्स यूज करायचे नाही, वॉटरमेलन सारखे। आणि इथे मी आता 1 लिटर दूध घेतले, फुल फॅट मिल्क घेतले ते, आणि इथे हिरवे द्राक्ष, जांभे द्राक्ष, चिक्कू आणि ॲपल आणि डाळिंब घेतलेत। आणि आता आपल्याला इथे घ्यायचं आहे 1 कप साखर घ्यायची आणि नॉर्मल साखर येते। आणि इथे मी कस्टर्ड पावडर घेतले, आपल्या पावडर यूज करायचे। तर मग आता सगळ्यात आधी आपण थोडं दूध काढून घेऊया। त्या 1 लिटर दुधामधूनच आपल्याला एका बाउलमध्ये थोडं दूध काढून घ्यायचं आहे, त्यात आपल्याला कस्टर्ड पावडर टाकण्यासाठी। तर मग बघा, मी एक बाउल भरून असं दूध काढून घेतलं आहे आणि ते नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे, असं गरम केलं नाही आहे। आणि त्यात आता आपल्याला टाकायचं आहे कस्टर्ड पावडर। ह्याच दुधात आपल्याला टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। 2 स्पून असं कस्टर्ड पावडर यूज करायचं आहे आपल्याला इथे, बघू शकता तुम्ही, कारण की ते 1 लिटर दूध आहे म्हणून। आणि जर तुम्ही 1/2 लिटर दूध केलं असेल, घेतलं असेल, तर मग तुम्ही 1 स्पून कस्टर्ड पावडर यूज करायचं, कारण की फ्रूट कस्टर्ड आहे ते असं छान असं थिक होईल, म्हणजेच छान असं घट्ट होईल, बघू शकता। तर मग असं मी मिक्स करून घेतलं आहे याप्रमाणे, आणि कलरही बघा किती छान असा चेंज झाला आहे। तर मग असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लम्स अजिबात राहू द्यायचं नाही। आता मी हे साईडला ठेवून देते आणि आता आपल्याला हे दूध उरलेलं आपल्याला एका पॅनमध्ये छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे असं छान असं स्टेअर करत राहायचं, हलवत राहायचं आहे, बघू शकता तुम्ही। आणि एक अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची त्याची। तर मग असं 7 ते 8 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर असं उकळी काढून घ्यायची, बघू शकता थोडस असं छान उकळी आली त्याला, असं आपल्याला पूर्ण दूध व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। आणि हे फ्रूट कस्टर्ड असे जर मुलं फ्रूट्स खात नसतील तर खूप छान आहे। आता आपल्याला त्यात टाकायची साखर आणि ती असं आपल्याला पूर्ण असं मेल्ट होईपर्यंत असं छान मिक्स करून घ्यायची। 4 ते 5 मिनटं आपल्याला लागतात ते मेल्ट व्हायला, असं मीडियम गॅसवरच करायचं आहे। आणि मोस्टली असेल तर नॉनस्टिकचा पॅन यूज करा, कारण की खाली चिपकणार नाही दूध, होऊ शकतं असं साईडला असं साय जमा होते, छान असं उकळत येते। आता आपण त्यात टाकूया जे आपण कस्टर्ड पावडर आणि दुधाचं असं मिक्स करून घेतलं होतं ते मिक्स करून आपल्याला असं हलवतच असं टाकत राहायचं आहे, कारण की त्याच्यात लम्स बांधल्या जायला नको म्हणून। या प्रकारे असं थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला आणि असं हलवत राहायचं आहे, बघू शकता तुम्ही, आणि मीडियम गॅसवरच करायचं आहे। आणि आपल्याला इथे आता मिक्स करतच राहायचं आहे प्रकारे। आणि बघा कलर किती छान मस्त आला आहे, अजून तो छान असं दुधाला असं घट्टसरपणा येईल। असं 10 मिनटं आपल्याला तरी छान असं मिक्स करत राहायचं आहे आणि बघा, बघू शकता तुम्ही, असं दूध छान असं हळूहळू घट्ट होतोय। आणि नॉनस्टिकचा पॅन यूज केला आहे म्हणून मी असं अजिबात चिपकत नाही आहे, बघू शकता तुम्ही, असं घट्टसर दूध होतोय, कारण की कस्टर्ड पावडर टाकलं आहे आपण। आणि मस्त अशी चव येते त्यात, बघू शकता एक उकडी छान आली आहे। मीडियम गॅसवरच मी अशी उकडी काढून घेतली, तर मग चेक करायचं असं परफेक्ट आपलं घट्टसरपणा आला आहे, बघू शकता तुम्ही, अजिबात असं दूध आपलं पडत नाही आहे। तर म्हणजे आता छान असं आपलं घट्टसरपणा येऊन गेला आहे आपल्या कस्टर्डला, त्याला गार होऊ द्यायचं आहे। तर मग ते आता गार झाल्यावर आपल्याला काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये। मी गॅस बंद करून दिला होता आणि छान असं गार होऊ दिलं होतं। आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया, बघू शकता तुम्ही, असं मस्त असं घट्टसर झालंय ते। आणि आता आपल्याला त्यात टाकायचे फ्रूट्स, आणि कलरही किती मस्त आलाय बघा। आणि यात आता आपल्याला फक्त फ्रूट्स जे हे पण मी डाळिंबचे असे करून घेतलेत, सगळं सोलून घेतलंय, आणि ॲपलचे असे तुकडे केलेत, चिकूचे घेतलेत, आणि हिरवे द्राक्ष आणि जांभळे द्राक्ष घेतलेत। आणि फक्त इथे वॉटरमेलॉन घ्यायचं नाही आहे, किंवा जे पाणीवाले फ्रूट्स आहेत ज्यात पाणी असतं की आपल्याला
संत्री घ्यायचे नाही आहे, असे फ्रुट्स घ्यायचे नाही आहेत, असे छान मी करून घेतले. अजून केळी असलं तुम्ही केळी यूज केलं तरी चालेल. तर मग आता ते आपलं गार झालेलं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरलाच ठेवलं होतं मी, फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं. तर सगळे फ्रुट्स असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि असं मस्त जर मुलं फ्रुट्स खात नसतील तर फ्रूट कस्टर्ड करून द्यायचं, तर खूप छान असे खातात आणि एकदम हेल्दी आणि अशी पौष्टिक अशी डिश आहे आपली ही फ्रूट कस्टर्ड. तर मग असं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान असं झालंय. आणि तुम्ही असंही खाऊ शकता नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर किंवा फ्रीजमध्ये ठेवून, तर खूप छान लागतं. तर मग मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवून देणार आहे. आणि 1 तास झाला आहे, आता मी सर्व्ह करते. बघू शकता तुम्ही आणि किती मस्त असं ठीक झालंय. तर मग आपलं फ्रूट कस्टर्ड रेडी आहे. तर मग कशी वाटली माझी रेसिपी? माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.